रविवार को बीड़ में हुई सभा में अजीत पवार गुट के प्रफुल्ल पटेल ने कहा था कि राष्ट्रवादी के अध्यक्ष अजीत पवार है। पटेल के इस विधान पर प्रतिक्रिया देते हुए भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुए ने कहा कि जिसके पास लोक प्रतिनिधि ज्यादा उनके पास पक्ष का चिन्ह होता है। ये चुनाव आयोग का मामला है, वो सही निर्णय लेंगे। निवडणूक आयोग या देशामध्ये स्वतंत्र आहे, निष्पक्ष आहे आणि त्यांचं ते मत आहे आणि त्यांनी ते सबमिशन केले असतील, त्यांच्याकडे लोकप्रतिनिधी जास्त आहे, त्यांच्याकडे खासदार आमदार। शेवटी पक्ष म्हणजे काय असतो? ज्या पक्षाचे लोकप्रतिनिधी जास्त आहेत त्या पक्ष हा त्याचं चिन्ह त्याच्याकडे असतं, हाच नियम आहे। आणि निवडणूक आयोग आपल्या नियमाने काम करेलच। प्रफुल्ल पटेलना वाटलं की प्रफुल्ल पटेलांना त्या ठिकाणी त्यांनी जे सबमिशन केलं आहे त्यांना पुरावे असतील, त्यांच्याकडे त्यांचा पक्ष त्यांच्याकडे आहे। एकनाथ शिंदेकडे हेच झालं होतं, त्यांच्याकडे अनेक संघटनेचे अनेक लोकप्रतिनिधी होते म्हणून त्यांना धनुष्यबाण मिळालं। पण शरद पवार साहेब सांगतात ते मला वाटतं ते पटण्यासारखं नाही आहे की लोकप्रतिनिधी म्हणजे पक्ष नसतो, संघटना म्हणजे पक्ष असतो। हो, संघटना म्हणून पक्ष असतो पण लोकप्रतिनिधी जेवढे ज्या पक्षाची निवडून येतील तो पक्ष असतो। आणि त्यामुळं मला वाटतं प्रफुल्ल पटेल साहेबांनी जे काही मांडलं आहे योग्य निर्णय निवडणूक आयोग घेतील।